तेरसचे चावे घेतलेत, काही टेन्शनच नाही आता. चकण्याला लॉलीपॉप आहे ना, नाहीतर काय मजा नाही. दारू भेटायची लॉलीपॉप काय? अरे मी करतो सोय, तू फक्त पैसे दे. मी काय म्हणतो, नंतर देतो बॅचलर पार्टी. नाही म्हणजे सगळे निवंत होऊ दे, मग करू की आपण. नको रे बाबा, नंतर कोरोना वगैरे होऊन गेलो तर. तू आजच पार्टी दे. एकच प्रॉब्लेम आहे रे, अरे बाटल्या टेरसवर कोण आणणार? अरे मी आणतो की. अरे मामा, ते सॅनिटायझरच्या बाटल्यांचं बोलत होतो. अरे मला माहितीये कुठल्या बाटल्यांचं बोलणं चाललंय ते. आई बोलत असेल, मी जातो. अरे थांब रे, 2 महिने झाले घशाला लय कोरड पडली. एक काम करा, तुम्ही तुमची पार्टी करा, पण माझा मला स्टॉक आणून द्या म्हणजे झालं. हे ठीक आहे. तुझ्या चुलत बाबाचा फोन आहे. लग्न ठरवलं आम्हाला विसरलास वय. अरे तस नाही, हे लॉकडाऊन संपल. अरे ते लॉकडाऊन संपो ना तर संपो, तुझ्या लग्नाला येणारच बघ. हे बघ, हे बघ, वनवाळा घेतलाय सोबत सगळ्या. अरे ती म्हातारी कुठे आहे माझी? म्हातारे त्याचे नको काळजी करू. तू गाड्या नाही भेटलं तर चालतील. हे ते झालं ग, तुला भेटाव भेटाव म्हणतोय. काळजी घे, काळजी घे. बरं झालं त्या म्हाताऱ्याला 14 दिवस क्वारंटाईन झालं. हो ना, नाहीतर सगळ्या वराडला नवरा बायको सोबत क्वारंटाईन करावं लागला. तिकडे काय परिस्थिती आहे मग? अगं दिवसाला 1000 पेशंट वाढताय तिकडे, खूप भयंकर कंडिशन झाली. दादा कुठे? अरे कुठे जाणार, आहे की घरी. हो ते आहेच. अरे दादा माझी खूप धडपड चालली आहे रेवाच्या लग्नाला यायची. मी माझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आजच पूर्ण केल्या फ्लाईटच्या. काय रे, त्यावेळी USA मध्ये कोरोना नव्हता म्हणून. अरे तिकडे अजून मार्केट उघडं नाही रे. आठवडा झाला नुसतं मॅगी आणि नूडल्स खातोय. तुमच्याकडे काय सिच्युएशन आहे? तशी इथे परिस्थिती ठीकठाकच, पण आम्ही 2 वेळेचं जेवण नीट जेवत. आता अचानक लग्नाला कसं यायचं म्हणते मग? लग्नाला नाही, भारतात यायचं कारण पाहिजे तुला. आता म्हणे फ्री एअरलाइन चालू होणार आहे वाटत, मग त्यावेळेस जमत असेल तर ये. अरे जमलं तर काय, येणारच आहे मी आपल्या रेवाच्या लग्नाला. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान.